नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेत अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल. भूगोलाचं वेटेज जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेमध्ये साधारणतः 20 ते 22 प्रश्न हे भूगोलावर आधारित असतात. त्यामध्येही जर आपण प्राकृतिक भूगोलाचा विचार करता, प्राकृतिक भूगोलावर साधारणतः 9 ते 10 प्रश्न हे विचारले जातात. प्राकृतिक भूगोल विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण करतो, कारण त्यामध्ये संकल्पना महत्त्वाच्या असतात. लक्षात घ्या, जर तुम्हाला संकल्पना नीट कळालेल्या नसतील तर त्यावरील प्रश्न आपल्याला सोडवताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. प्राकृतिक भूगोलामधील एक महत्त्वाचा घटक भू अंतर्गत हालचाली हा घटक आपण पाहणार. जसं तुम्हाला माहिती आहे की राज्यसभेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी न्यू इंडिया करिअर फोरमद्वारा ऑनलाईन कोर्सेस घेतले जातात. त्यामध्ये जीएस आणि सीसॅटचा राज्यसभेच्या स्पेशल पूर्व परीक्षेसाठी एक कोर्स आहे, जो 6 महिने त्याची व्हॅलिडिटी आहे. त्यासोबतच पीएसआय एसटीआय एएसयूसाठी सुद्धा अशा प्रकारचा एक प्रिलिम कोर्स आम्ही घेत असतो, जो टॉप सेलिंग आहे. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा कोर्स आहे, ज्यामध्ये 150+ व्हिडिओ लेक्चर्स, 900 पानांची नोट्स आणि 15 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पेपर सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. एक संपूर्ण वर्षभरासाठीचे कोर्सेस सुद्धा, जे विद्यार्थी 2021 परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स महत्त्वाचा आहे. सुरू करूया आजचं लेक्चर. काही महत्त्वाची उदाहरणं तुम्हाला यामध्ये दिसतील. पृथ्वीच्या भू हालचाली संदर्भात 2004 सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटर्सने वाढल्याचं आपल्याला दिसून आलं. हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती असेल, किंवा नोव्हेंबर 1963 आइसलँडजवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचं वार्तांकन काही नाविकांनी केलेलं होतं. आणखी एक उदाहरण तुम्ही इथे बघू शकता. 16 जून 1819 रोजी कच्छ येथे एक घटना घडली, जी घटना भूकंपाशी संबंधित होती. या भूकंपामुळे काय झालं की किनारपट्टीचा बराचसा भाग हा खचला गेला आणि जहाजे, स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटींचे त्यामुळे बरंच नुकसान झालं. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिंद्री येथील किल्ल्याच्या एका बुरुजाचा काही भाग वगळता संपूर्ण किल्ला पाण्याखाली गेला. त्याच दरम्यान 1550 चौरस किलोमीटर लांबीचा भूभाग उंचावला गेला, त्यालाच आज लोक अल्लाह बंधारा असे म्हणतात. यावरून आपल्याला काय दिसतं की पृथ्वीवर अनेक भू हालचाली होताना आपल्याला दिसून येतात. मग या हालचाली का होतात? याला 2 गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे पृथ्वी अंतर्गत होणाऱ्या हालचाली, लक्षात घ्या, आणि त्यानंतर बहिर्गत जे काही कारक आहेत त्या बहिर्गत कारकांमुळे सुद्धा या हालचाली झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हे जे काही पर्वत, पठारे, दऱ्या इत्यादी भूरूपे आपण नेहमी पाहतो, ही भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत बलामुळे होते. अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. आज आपण अंतर्गत प्रक्रिया ज्या आहेत या अंतर्गत प्रक्रियामधील मंद हालचालींवर फोकस करणार आहोत. हे जे काही भू हालचाली आहेत या वर्गीकरण जर आपण इथे पाहिलं तर या भू हालचालींचं वर्गीकरण आपल्याला खालील आधारावरून करता येऊ शकतं. एक म्हणजे गती, दुसरी म्हणजे दिशा आणि तिसरं म्हणजे भूरूप. गतीवरून जर आपण वर्गीकरण पाहिलं तर मंद भू हालचाली, शीघ्र भू हालचाली, दिशेवरून आपल्याला क्षितिज समांतर हालचाली आणि ऊर्ध्वगामी, म्हणजे ऊर्ध्वगामी म्हणजे लक्षात अशा आणि क्षितिज समांतर म्हणजे अशा. ठीक आहे, खंडजन्य हालचाली आणि पर्वतजन्य हालचाली असे अनेक वर्गीकरण आपल्याला या भू हालचालींचं करता येऊ शकतं. भू हालचालींच्या प्रक्रिया गुंतागुंतीच्या असतात, त्या एकमेकांशी संबंधित असतात. अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनकी हालचाली, ज्याला आपण टेक्टॉनिक असं म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे, या हालचालींच्या दिशांनुसार त्यांचे ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर असे 2 गट केले जातात. वाचताना एकदम लाईन बिटवीन द लाईन लक्षात घ्या तुम्ही आणि बारकाईनं लक्षात घ्या. ठीक आहे, ऊर्ध्वगामी हालचालींचा आपण आता विचार करूया, ज्याला आपण खंड निर्माणकारी हालचाली असंही म्हणतो. एक एक लाईन तुम्ही बारकाईनं बघा, त्यानंतर आपण आकृतीच्या सहाय्याने हा सगळा भाग आपण नीट समजून घेऊया. पृथ्वीच्या अंतरंगातील बलामुळे व ऊर्जेच्या वहनामुळे, लक्षात घ्या, पृथ्वीच्या अंतरंगातील बल आणि ऊर्जेचे वहन यामुळे हालचाली निर्माण होतात. हालचाली का निर्माण होतात तर हे 2 गोष्टी कारणीभूत आहेत. त्यानंतर पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे, हे पृथ्वीचं केंद्र, ठीक आहे, या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली अतिमंद गतीने होत असतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा तो खसतो. म्हणजे एखादा जो भूकवचाचा जो भाग आहे तो वर उचलला जातो किंवा तो खाली खसतो. ठीक आहे, भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते, म्हणून या हालचालींना खंड निर्माण हालचाली असे म्हणतात. खंड निर्माण करणाऱ्या हालचाली असे म्हणतात. ऊर्ध्वगामी हालचालींना खंड निर्माणकारी हालचाली का म्हणतात याचं कारण तुम्हाला यामध्ये नीट दिसेल. आता आकृतीच्या सहाय्याने काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होत असते. या हालचाली अतिमंद गतीने होत असल्या तरी त्यांचा आवाका मोठा असतो. तथापि या हालचालीमुळे भूखंड उचलला जाणे किंवा खचणे या क्रिया घडून येतात. तुम्हाला आकृतीमध्ये किंवा चित्रामध्ये ह्या गोष्टी दिसत असेल. भूखंडाचा एक भाग हा वर उचलला गेल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि दुसरा भाग हा खाली खचलेला आपल्याला दिसून येत आहे. बरोबर, तुम्हाला ह्या गोष्टी आता नीट कळालेल्या असतील. त्यानंतर आहेत क्षितिज समांतर हालचाली, ज्याला आपण पर्वत निर्माणकारी हालचाली असंही म्हणतो. तर या हालचाली क्षितिज समांतर दिशेत कार्य करतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालीमुळे खडकांच्या स्तरामध्ये ताण किंवा दाब निर्माण होतो. या हालचालीमुळे भूपृष्ठास वड्या, घड्या आणि भेगा पडतात.
या हालचालीमुळे पर्वताची निर्मिती होते, या हालचाली मंद हालचाली आहेत, परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा त्यांचा वेग हा जास्त असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. पर्वत निर्माणकारी हालचालींचा जो वेग आहे तो खंड निर्माणकारी हालचालींपेक्षा जास्त आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच आवाकही त्या मानाने मर्यादित असतो. या हालचालीमुळे खडकांच्या स्तरात वड्या पडतात किंवा विभंग निर्माण होतात. परिणामी घडीचे पर्वत किंवा गटपर्वत निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या हालचालींना पर्वत निर्माणकारी हालचाली असे म्हणतात. पुन्हा एकदा मी तुम्हाला बॅग घेऊन जातो, लक्षात घ्या. या हालचालींना काय म्हणतात? खंड निर्माणकारी हालचाली म्हणतात, राईट? कारण काय तर भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते, लक्षात घ्या, राईट? आणि ह्या ज्या हालचाली आहेत ज्यामध्ये ऊर्ध्वगामी क्षितिज समांतर ज्या हालचाली आहेत ज्याला आपण पर्वत निर्माणकारी हालचाली म्हणतो, त्या का म्हणतो? कारण अनेक अशा गोष्टी यामध्ये घडून येतात. कारण बघा की या हालचालीमुळे खडकांच्या स्तरामध्ये वड्या पडतात किंवा विभंग निर्माण होतात. परिणामी घडीचे पर्वत किंवा गटपर्वत निर्माण होतात. त्यामुळे या हालचालींना पर्वत निर्माणकारी हालचाली असे म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला क्षितिज समांतर हालचाली काय आहे हा एक भाग नक्कीच कळालेला असेल. क्षितिज समांतर हालचालींचे दोन गटामध्ये वर्गीकरण करता येईल. नंबर एक, ताण निर्माणकारी हालचाली. लक्षात घ्या, इथे महत्वाचा भाग जो आहे तो लिहून घ्या, ताण निर्माणकारी हालचाली. आणि नंबर दोन आहे दाब निर्माणकारी हालचाली. ठीक आहे, ताण निर्माणकारी हालचाली आणि दाब निर्माणकारी हालचाली. कारण तुम्हाला जेव्हा मी पुढे शिकवणार आहे त्यावेळेस ताण कुठे निर्माण होतो आणि दाब कुठे निर्माण होतो हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. लक्षात घ्या, लहरींच्या हालचालींची जर दिशा पाहिली तर कुठे एकमेकांकडे येणाऱ्या ज्या लहरी आहेत, म्हणजे एक लहर इकडून येत आहे आणि एक इकडून येत आहे, त्यावेळेस काय होईल? दाब निर्माण होईल, लक्षात घ्या. आणि एकमेकांच्या विरुद्ध जर जाणाऱ्या लहरी असतील तर तिथे ताण निर्माण होईल. ठीक आहे, इथे बघा आता कठीण खडकांवर काय परिणाम होतो आणि मृदू खडकांवर काय परिणाम होतो इथे आपल्याला दिसून येईल. परंतु हा भाग आपल्याला पुढे पण अभ्यासता येणारच आहे. जेव्हा आपण प्रस्तरभंग काय आहे हा भाग आपण शिकणार आहोत किंवा त्यानंतर वलीकरण काय आहे हा भाग आपण शिकणार आहोत तेव्हा या आकृतीचा पुढे आपल्याला फायदा होणार आहे. फक्त एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, इथे काय निर्माण होत आहे जेव्हा बघा एक गोष्ट, आता इथे काय निर्माण होत आहे? दाब निर्माण होत आहे. कारण ही गोष्ट काय होत आहे? एकमेकांच्या विरुद्ध जात आहेत का? नाही, तर एकमेकांकडे येणाऱ्या लहरी जशा आहेत, म्हणजे बघा हा इकडून प्रेशर देतो आहे आणि हा इकडून प्रेशर देतो आहे, म्हणजे इथे काय निर्माण होईल? इथे दाब निर्माण होईल, बरोबर की नाही? तर अशा प्रकारे काही लहरी ज्या आहेत या दाब निर्माण करणाऱ्या असतात आणि काही लहरी ज्या आहेत त्या ताण निर्माण करणाऱ्या असतात. हा भाग तुम्हाला कळालेला असेल. बघा, पृथ्वीच्या भूपृष्ठातील अंतर्गत बलामुळे ज्या हालचाली घडतात त्यांना आपण टेक्टॉनिक हालचाली म्हणतो, ज्याला आपण भूविवर्तनकी हालचाली असं मराठीमध्ये म्हणतो, राईट? मग या टेक्टॉनिक ज्या हालचाली आहेत यांचे दोन प्रकार पडतात, लक्षात घ्या. एक ऊर्ध्वगामी हालचाल आणि दुसरी क्षितिज समांतर. लक्षात घ्या, क्षितिज समांतर म्हणजे अशी. ठीक आहे, अशा प्रकारच्या दोन हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. तर ऊर्ध्वगामी हालचाली ज्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो? खंड निर्माण करणाऱ्या हालचाली असं म्हणतो, कारण त्या खंड निर्माण करत असतात. या हालचालीमुळे काय होतं की एकतर भूकवचाचा जो विस्तीर्ण भाग आहे तो वर उचलला जातो किंवा तो खाली घसतो. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, ठीक आहे? आणि त्यानंतर या हालचालींच्या परिणामांचा जो आवाका आहे तो मोठा असतो. ठीक आहे, जे परिणाम आहेत ते मोठे असतात. परंतु या क्षितिज समांतर हालचालींना जर आपण सारांश रूपात पाहिलं तर काय दिसतं की अंतर्गत हालचालींपैकी हे एक मंद हालचाल आहे. ही पण एक महत्वाची बाब आहे. त्यानंतर या हालचाली काय आहेत? पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली आहेत, राईट? त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे की यांचा वेग हा जास्त असतो. कोणापेक्षा? ऊर्ध्वगामी हालचालींपेक्षा वेग हा जास्त असतो. मात्र आवाका जो आहे तो मात्र इथे लहान असतो. ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे? त्यानंतर दुसरा महत्वाची बाब आहे ती म्हणजे भूपृष्ठामध्ये भेगा पडतात किंवा त्या घड्या पडतात. काय पडतात? भेगा पडतात भूपृष्ठाला किंवा घड्या पडतात किंवा वड्या पडतात. ठीक आहे, हा एक भाग तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि हे असं का होतं? कारण मी जसं तुम्हाला सांगितले की इथून एक प्रेशर आहे आणि इथून एक प्रेशर आहे, म्हणजे इथे काय निर्माण होईल? दाब निर्माण होईल. आणि एक व्यक्ती इकडे ओढतो आहे आणि एक व्यक्ती इकडे ओढतो आहे, म्हणजे इथे काय निर्माण होईल? ताण निर्माण होईल. म्हणजे जेव्हा दोन प्लेट ही एक प्लेट इकडे जात आहे आणि एक प्लेट इकडे जात आहे, म्हणजे काय होईल? ताण निर्माण होईल. आणि एक प्लेट इकडे येत आहे आणि एक प्लेट इकडे येत आहे, म्हणजे इथे दाब निर्माण होईल. ठीक आहे, तर ह्या दाब आणि ताणमुळे काय होतं की भेगा किंवा घड्या किंवा वड्या हे पडत असतात. तर एकंदरीत तुम्हाला भूविवर्तनकी हालचाली ह्या दोन प्रकारच्या असतात, एक ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर, आणि त्याच्यामध्ये काय फरक असतो हे तुम्हाला कळालेलं आहे. आता आपण वली पर्वताच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वड्या निर्माण होतात. लक्षात घ्या, दाब कुठे पडतोय? दाब इथे पडतोय, राईट? एकमेकांच्या दिशेने येत आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, दाब तीव्र असल्यास वड्या मोठ्या प्रमाणात पडतात, त्यांची गुंतागुंत वाढते.
परिणामी पृष्ठभाग उचलला जातो आणि वली पर्वताची निर्मिती होते। वली पर्वताची निर्मिती कशामुळे होते, कारण दोन प्लेट एकमेकांच्या बाजूने येत आहेत आणि तिथे दाब निर्माण होतोय। ठीक आहे, हिमालय पर्वत, अरवली पर्वत, रॉकी पर्वत असेल, अँडीज पर्वत असेल, आल्प्स पर्वत असेल, हे सगळे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत। यावरही क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, त्यामुळे खालीलपैकी कुठले पर्वत हे वली पर्वत आहे हे ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहेत बघा, आता आपण पाहिलं की वली पर्वत कसे निर्माण होतात। आता वली पर्वतांचे दोन प्रकार पाडले जातात, नंबर एक प्राचीन वली पर्वत, नंबर दोन अर्वाचीन वली पर्वत। 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले, उदाहरणार्थ अरवली पर्वत असेल, उरल पर्वत असेल, ॲपेलेशियन पर्वत असेल, सध्याचं अरवलीतीमधील सर्वोच्च शिखर जर आपण पाहिलं तर 1722 मीटरचं आहे। इथे जे काही पर्वतांचे उल्लेख केलेला आहे, ॲपेलेशियन पर्वत आहे किंवा अरवली पर्वत आहे, उरल पर्वत आहे, हे तुम्हाला कुठे मॅपमध्ये शोधायचं आहे, लक्षात घ्या, इथे तुम्हाला शोधायचं आहे। अर्वाचीन वली पर्वत जर आपण पाहिलं तर सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले, उदाहरणार्थ रॉकी पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे, हे जे आहे ते एकदम अर्वाचीन वली पर्वत आहे, जे भूकवचामध्ये वळ्या निर्माण होतात, वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असतात। आता मी तुम्हाला या आकृतीमध्ये सगळ्या बाजू ज्या आहेत तुम्हाला नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत। ह्या काय आहेत, ह्या भुजा आहेत। पुढे काय म्हटलं की अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करते, लक्षात घ्या। अक्षीय प्रतल कुठे असतो, अक्षीय प्रतल हा इथे असतो बघा, राईट, तुम्हाला कळालेलं असेल, हा आहे अक्षीय प्रतल। हा काय करतो की वळ्यांचे दोन भाग करतो। अक्षीय प्रतल हे ऊर्ध्व दिशेत, ऊर्ध्व दिशेत म्हणजे मी जसं आता सांगितलंय, ऊर्ध्व दिशेत क्षितिज समांतर म्हणजे असंही असू शकतो, तो क्षितिज समांतर लक्षात घ्या, किंवा तिरपे असू शकते, ठीक आहे, तिरप पण असू शकतो। जेव्हा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व त्याच्या भुजा विरुद्ध दिशेस उतरतात, लक्षात घ्या, जेव्हा मध्यभाग काय असतो, अधिक उंचीवर असतो आणि त्याच्या भुजा ह्या विरुद्ध दिशेस उतरतात, म्हणजे ह्या विरुद्ध दिशेस उतरतात, त्या वलीस अपनती वली असे म्हणतात। कुठला वली म्हणतात, अपनती। या उलट जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस काय म्हणतात, अभिनती वली असे म्हणतात। हा आहे अभिनती वलीचा प्रकार। कुठला हे बघा, तुम्हाला इथे इथे दिसत असेल, मी आणखी पेन चेंज करतो, हा भाग बघा, ठीक आहे, हा काय आहे, अभिनती वलीचा प्रकार आहे। कुठला, अभिनती, ठीक आहे। हे महत्वाचे प्रश्न असतात, बघा जरा विचार करा, पर्वत हे पर्वत राहत नाही या इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ काय, याचा कोणत्या प्रक्रियाशी संबंध असावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। एक नेहमी लक्षात ठेवा, कोणतेच भूपृष्ठ हे चिरस्थायी नसते, कारण ते सतत बदलत असते आणि वलीकरण किंवा प्रस्तरभंग क्रियेमुळे जरी पर्वत निर्माण झाले असले, ठीक आहे, मी आता तुम्हाला वली पर्वत असेल किंवा पुढे आपण प्रस्तरभंग किंवा गटपर्वत पाहणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जरी पर्वत निर्माण झाले असले तरी त्या पर्वतावर, पर्वतावरील खडकांच्या थरांवर त्यानंतर ताण, दाब किंवा खनन क्रिया ह्या सगळ्या गोष्टी घडून ह्या गोष्टींचा प्रभाव होतो आणि त्यामुळे पर्वतांचे सुद्धा स्वरूप जे आहे ते सतत बदलत राहते, त्यामुळेच पर्वत हे पर्वत राहत नाही असं म्हटलं जातं। आता आपण वलीचे प्रकार पाहूया। हा भाग काय आहे, तर वलीकरणापूर्वीचा भूपृष्ठ आहे, ठीक आहे, वलीकरण व्हायच्या आधी, वलीकरणापूर्वी। वलीकरणाचा पहिला प्रकार हा सममित वली आहे, लक्षात घ्या, सममित, ज्यामध्ये अक्षीय प्रतल हा ऊर्ध्वगामी असतो, लक्षात घ्या। त्यानंतर वलींच्या भुजांचा उतार जो आहे तो समान असतो, वलीचे जे भुजा आहेत त्या भुजांचा उतार समान असतो। हे सममित वलीच्या प्रकारामध्ये आपण बघितलं। हा ही आकृती लक्षात ठेवा, राज्यसभेच्या पूर्व किंवा मुख्य परीक्षामध्ये तुम्हाला जर फक्त वलींच्या आकृत्या देऊन खालीलपैकी वलींचा योग्य क्रम लावा किंवा वलींचे नावांचा योग्य क्रम लावा असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सोडवता यायला पाहिजे, कारण त्यांनी ऑलरेडी ज्वालामुखीचे जे काही प्रकार असतात त्यांच्या आकृत्या देऊन तुम्हाला त्यांचा योग्य क्रम लावा असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता। त्यानंतर आहे असममित वली, याचा अक्षीय प्रतल हा कललेला असतो, लक्षात घ्या। आता इथे कुठे आहे तुम्हाला दिसतोय, हा बघा, हे आहेत असममित वली। यांची दोन वैशिष्ट्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, अक्षीय प्रतल कललेलं असतं आणि भुजांचे कोण हे कमी जास्त असतात। मी तुम्हाला अक्षीय कल सांगितलेला होता, अक्षीय प्रतल त्यामध्ये वलीची एक शाखा ही दुसऱ्या शाखेवर झुकलेली आपल्याला दिसून येईल। ही बघा, वलीची एक शाखा ही दुसऱ्या शाखेवर झुकलेली आपल्याला दिसून येईल। त्यानंतर भुजांचा जो उतार आहे तो एकाच दिशेने असतो, मात्र कोण कमी जास्त असतात, ठीक आहे। दोन वैशिष्ट्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, एक शाखा दुसरी शाखावर झुकलेली असेल आणि दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे उतार जो आहे तो एकाच दिशेने असतो। या आडवी वलीमध्ये पहिलं वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवा की एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली आपल्याला दिसून येईल। ही बघा, एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतररित्या विसावलेली आपल्याला दिसून येईल, ही झोपल्यासारखी आपल्याला दिसेल। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर वड्या एकाच दिशेने वळलेल्या असतात, लक्षात ठेवा, एकाच दिशेने वळलेल्या असतात।
समनतिक वलीचे तीन वैशिष्ट्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, एक सरळ वळ्या, दुसरा हे अक्षीय प्रतल ऊर्ध्वमुखी असते, म्हणजे अक्षीय प्रतल ऊर्ध्वमुखी, त्यानंतर आहे वळ्यांच्या भुजा त्या समांतर असतात, आपण वलींचे सगळे प्रकार पाहिलेत आणि प्रत्येकाची वैशिष्ट्य सुद्धा पाहिलीत आणि प्रत्येकाची नावं सुद्धा पाहिलीत, पुन्हा एकदा तुम्ही ही सगळी चित्र नीट बघा आणि त्यांची वैशिष्ट्य तुम्ही पुन्हा एकदा नीट बघा, कारण यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे. आता आपण विभंगाची माहिती पाहूया. पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे खडकांच्या स्तरामध्ये ताण निर्माण होतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, बघा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बल कार्यरत आहे, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जेव्हा बल होते तेव्हा काय निर्माण होणार आहे, ताण निर्माण होणार आहे. ठीक आहे, या ताणामुळे खडकांना तडे पडतात, तडे गेलेल्या भागामध्ये खडक विस्थापित होतात. हे विस्थापन अधोगामी, ऊर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर असू शकतं. यांचे अर्थ जर तुम्हाला नीट कळत असतील, बघा ते अधोगामी असेल, ऊर्ध्वगामी असेल किंवा ते क्षितिज समांतर सुद्धा असू शकतं. खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे प्रकार करता येतात. प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस विलय प्रक्रियेस जुमानत नाही. अशा खडकावर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यास तो तुटू शकतो. अशा खडकांच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हणतात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असे म्हणतात. लक्षात घ्या, जो तुटलेला प्रतल आहे त्याला काय म्हणतो आपण, विभंग प्रतल असे म्हणतो. अशा विभंगाच्या दिशेत खडक एकवटतात. या प्रक्रियेमुळे खडकांचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून दूर उचलला जातो किंवा तो खचतो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गटपर्वत किंवा खसदरीसारख्या भूरूपांची निर्मिती होते. तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे किंवा चित्र दिलेलं आहे, त्यावरून तुम्हाला नीट कळेल. सोप्या भाषेत बघा, एक प्लेट इकडे जात आहे आणि एक प्लेट दुसरीकडे जात आहे, त्यावेळेस तिथे ताण निर्माण होतो आहे. आणि जर मृदू खडकांवर जर होणारा परिणाम जर आपण पाहिला तर दाबामुळे वलीकरण निर्माण होते आणि ताणामुळे प्रस्तरभंग पातळी निर्माण होते. आता आपण विभंगाचे प्रकार पाहूया. हे सगळे विभंगाचे प्रकार दिलेले आहेत आणि आपल्याला त्याची वैशिष्ट्ये सुद्धा लक्षात घ्यायची आहेत. हा आहे साधा विभंग. साध्या विभंगामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे, तर एक थरांची जी दिशा आहे, थरांची विरुद्ध दिशा हालचाल होत आहे, म्हणजे एक थर इकडे जातो आहे आणि एक थर इकडे जातो आहे, त्यामुळे हा एक साधा विभंग आहे. त्याच्यानंतर इथे बघा, हा काय आहे, उत्क्रम विभंग आहे. उत्क्रम याचा अर्थ उलटा असंही होतो. यामध्ये थरांची विभंगाच्या दिशेस हालचाल होत आहे, म्हणजे एक इथे होत आहे आणि एक इकडे, म्हणजे विभंगाच्या दिशेने हालचाल होत आहे. ठीक आहे, आणि विभंग इथे निर्माण होतो आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे हा आहे बघा कातर विभंग, ज्याच विदारी विभंग असंही म्हटलं जातं. यामध्ये खडकांची क्षितिज समांतर आणि परस्पर विरुद्ध आडव्या दिशेने हालचाल होताना आपल्याला दिसून येत आहे. लक्षात घ्या, कशी होत आहे, क्षितिज समांतर होत आहे पहिली गोष्ट. ठीक आहे, क्षितिज समांतर होत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की परस्पराच्या विरुद्ध आडव्या दिशेस हालचाल होत आहे. त्यानंतर आहे तो प्रणोद विभंग. यामध्ये एका थरावर येऊन दुसरा थर पडतो आहे. लक्षात घ्या, हा एक थर आहे, या थरावर दुसरा थर येऊन पडतो आहे आणि ही दाबाची दिशा कशी आहे, अशी आहे. ठीक आहे, आणि दुसरी एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की विभंगाचा क्षितिजाशी असणारा जो कोन आहे तो 45 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, विभंगाचा क्षितिजाशी होणारा जो कोन आहे तो 45 अंशापेक्षा कमी आहे, ज्याला आपण प्रणोद विभंग असे म्हणतो. पुन्हा एकदा बारकाईने रिवाइज करून घ्या, त्याची आकृती आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्याचं वैशिष्ट्य सुद्धा. त्यामुळे हा काय आहे, साधा विभंग आहे. हा काय आहे, हा आहे उत्क्रम, ज्याला आपण उलटा असंही म्हणतो, उत्क्रम विभंग. आणि त्याच्यानंतर हा काय आहे, तर हा आहे कातर विभंग. ठीक आहे, आणि त्यानंतर हा आहे प्रणोद विभंग, प्रणोद ज्याला आपण काय म्हणतो, उपरा असं म्हणतो. आता आपण गटपर्वताची माहिती पाहूया. कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडून विभंग निर्माण होतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा तो ठोकळ्यासारखा दिसतो. ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या या भागास ठोकळा किंवा गटपर्वत असे म्हणतात. अशाच प्रकारे दोन विभंगादरम्यानचा भाग स्थिर राहिल्याने व दोन्ही बाजूंचा भाग खचल्याने देखील ही क्रिया घडते आणि गटपर्वताच्या दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. त्याचा माथा सपाट असून निर्मिती काळात त्यावर शिखरे नसतात. उदाहरणार्थ भारतातील मेघालयचे पठार, नर्मदा, तापी, जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि फ्रान्समधील व्हॉस जेस हे पर्वत जे आहेत ते कशाची उदाहरणं आहेत, तर गटपर्वताची उदाहरणं आहेत. गटपर्वत कसा निर्माण होतो, तर इथे बघा एक भाग वर उचलला जात, खसदरी कशी निर्माण होते, भूकवचातील दोन सलग विभागादरम्यानचा भागावर ताण निर्माण झाल्यामुळे तो भाग खचतो. अशा खचलेल्या भागास खसदरी असे म्हणतात. खसदरीच्या भिंती विभंग प्रतलाच्या स्वरूपात असतात.
खसदरीच्या भिंती तीव्र उताराच्या असतात. बहुतेक वेळा खसदरींच्या भिंती आकाराभिमुख असतात. उदाहरणार्थ आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली आणि भारतातील नर्मदा व तापी नद्यांच्या दऱ्या. हे तुम्हाला बघा, ही आहे नर्मदा नदी. यावर सुद्धा क्वेश्चन आयोगाने विचारलेला होता, राईट. ही खसदरीतून वाहताना आपल्याला दिसून येत आहे आणि हे आहे विभंग. पुढे एक प्रश्न दिलेला आहे विधान आणि कारणाच्या स्वरूपामध्ये. विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते. बघा, विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते, पूर्णतः चूक आहे. एकमेकाविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलामुळे विभंग निर्माण होतात. अगदी बरोबर आहे, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं एकमेकांच्या विरुद्ध जेव्हा ताण निर्माण एकमेकांच्या विरुद्ध जेव्हा बल कार्यरत असेल तेव्हा ताण निर्माण होणार. आणि विभंगामुळे वली पर्वत निर्माण होत नाही तर विभंगामुळे खसदरी निर्माण होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, केवळ आर बरोबर आहे, म्हणजे कारण बरोबर आहे मात्र विधान चूक आहे. यामध्ये आपल्याला दोन कारणे विचारलेली आहेत. मृदू खडकांना वड्या पडतात तर कठीण खडकात विभंग होतो, कारण काय? कारण काय? भूपृष्ठाखालील खडकांच्या थरामध्ये सतत ताण आणि दाब असतो हे आपण पाहिले, आणि हा ताण आणि दाब जो आहे तो कमी जास्त असतो. आता या मंद हालचालींमुळे जो काही ताण आणि दाब सहन करण्याची जी खडकांची क्षमता असते ती कमी जास्त असते. जर एखादा खडक हा कडक असेल, लक्षात घ्या, एखादा खडक हा कडक असेल तर तो सहन करण्याची त्याची ताकद ही मृदूपेक्षा जास्त असेल, आणि मृदूची कमी असेल. मग जेव्हा मृदूची जेव्हा कमी असेल तेव्हा त्याला मृदू खडकाला वड्या पडतील, आणि कठीण खडक जो आहे तो काय पावेल? विभंग पावेल, बरोबर की नाही? आणि त्याला भेगा पडतील किंवा त्या तडा जातील, त्याला आपण विभंग असे म्हणतो. त्यामुळे मृदू खडकांना वड्या किंवा घड्या पडतात तर कठीण खडकांत विभंग निर्माण होतो. वड्या या खडकांची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात, अगदी बरोबर आहे. कारण बघा, आणि याचं कारण काय असणार आहे की वड्या या खडकाची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. हो, कारण सगळ्या ज्या काही वड्या पडतात त्या सारख्या आहेत का? नाही. काही वड्या ह्या सममित आहेत, काही असममित आहेत, तर काही उपऱ्या आहेत आणि काही कातर वड्या आहेत. त्यामुळे खडकाची ताकद आणि बलाचा तीव्रता याच्यावर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कारण खडक कसा आहे, खडक जर एखादा कडक असेल, राईट, कडक असेल तर तो लवकर तुटणार का? नाही. त्याची सहन करण्याची क्षमता जास्त असणार आहे. मात्र मृदू असेल तर त्याच्यामध्ये लवकर वड्या पडतील, बरोबर की नाही? आणि कडक असेल तर तो विभंग पावेल. तर अशा प्रकारे हा सगळा भाग आपण व्यवस्थितरित्या पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं असेल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि न्यू इंडिया करिअर फोरमचा ॲप तुम्ही नक्की आवर्जून डाउनलोड करा आणि तुम्हाला हवा असलेला कोर्स नक्की निवडा. धन्यवाद.